आपण पाहिलेलं आहे, तुमच्यामध्ये जी भेदभाव होतो आहे तो सर्वांना दिसतो आहे, आणि त्याचाच परिपाक म्हणून स्वतः आता सोलापूर विद्यापीठामध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रहार संघटने थ्रू हस्तक्षेप करून अगदी कुलगुरूंना स्वतः फोन करून सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना MCQ पद्धतीने असेल तर त्यांचा संच ठेवू नका, त्यांना एकच संचाने परीक्षा देण्यात यावी. सो आपल्याला असंही लक्षात येते की सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते कुठंतरी विद्यार्थ्यांचा विचार करत आहेत, आणि जेव्हा सर्वच विद्यार्थी जेव्हा ही मागणी घेऊन जातील तेव्हा मात्र आपल्यावरती डायरेक्टिव डिसिजन मुख्यमंत्री घेतील, त्याचबरोबर शिक्षण मंत्री घेतील, राज्यपालांना तर तो घ्यावाच लागेल अशी आपली सर्वांची मागणी आहे. आपण काही कोणाकडून भीक मागत नाही आहे, आपण आपल्या हक्काचा मागत आहोत हीच तुमच्यामध्ये भावना असू द्यात. याबद्दलचे जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा भेटतील. सो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि हो सर्वांना शेअर करा, कारण राज्यातील अराउंड 20 ते 25 लाख विद्यार्थ्यांना हे टेन्शन आहे की जरी आमच्या MCQ झाल्या किंवा जरी आमच्या डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने परीक्षा झाल्या तर आम्हाला कंबाईन पासिंग होईल का, ग्रेस मार्क्स आम्हाला भेटतील का. आतापर्यंत विद्यापीठ जे ग्रेस मार्क देत होते त्याच्यामध्ये आता कोविडच्या परिस्थितीमुळे समर एक्झामच्या इनकन्व्हिनियन्समुळे म्हणजे ऑनलाईन टीचिंग ऑफलाईन एक्झाम यामुळे आम्हाला त्याचा फायदा होईल का, किंवा आमच्या नोकरी आहेत त्या वाचतील का. विद्यापीठ उशिरा परीक्षा घेत आहेत त्यामुळे रिझल्टसुद्धा उशिरा लागणार आहेत. या सर्वच धर्तीवरती मित्रांनो हा व्हिडिओ आहे, आणि त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जर शेअर केलात तर त्यांना कुठेतरी दिलासा भेटेल या सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी. मात्र आता आपण आमची टीम शिक्षण मंत्र्यांना, राज्यपालांना, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे, आणि तुम्हाला न्याय मिळवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही संघटित रहा आणि कनेक्टेड रहा. मित्रांनो, काही विद्यापीठामध्ये ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहेत, आणि त्याचं श्रेय फक्त आणि फक्त विद्यार्थी एकता, विद्यार्थी युनिटीला जातं. त्याचबरोबर काही विद्यापीठामध्ये मात्र डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेतल्या जात आहेत. दोन्ही पद्धतीने परीक्षा घेतल्या असल्या तरी विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत, आणि त्याच संदर्भात हा सर्वच तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण हे जे स्क्रीनवरती पाहत आहोत ते आहेत सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी, यांची चिकाटी, यांची मेहनत आणि यांची कन्सिस्टन्सी की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ही अतुलनीय होती. कारण विद्यार्थी पहिल्यापासूनच अगदी आमच्या विद्यापीठामध्ये MCQ पद्धतीनेच परीक्षा व्हायला हव्यात यासाठी इंगळे सर असतील, संदीप सर असतील, अभिषेक थोरात असतील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठामध्ये एकदा आंदोलन केलं, आणि पहिल्याच आंदोलनामध्ये ऑफलाईन MCQची डिमांड त्यांची पूर्ण झाली. तरीसुद्धा विद्यापीठानं ABCDEF प्रश्नसंच ठेवले होते, त्याविरोधात अजून एकदा आंदोलन केलं, आणि आता मात्र त्यांची मागणी मान्य झालेली आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की आम्हाला क्वेश्चन बँक भेटेल का, आम्हाला ग्रेस मार्क्स भेटेल का, आम्हाला कंबाईन पासिंग भेटेल का, किंवा आमचे परीक्षा पुढं ढकलल्या जातील का. आणि जे बाकीच्या विद्यापीठातील विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा अजून चालू आहेत, त्यांनाही कुठंतरी आशा आहे की आमच्या निर्णयामध्ये विद्यापीठाने जो निर्णय घेतलेला आहे तो आता चेंज होईल का. मित्रांनो, तुमच्यासाठी सांगायचं आहे ज्यांच्या परीक्षा सध्या ऑफलाईन डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होत आहेत त्यांच्यासाठी ऑलरेडी मुख्यमंत्र्यांकडे आपण तुमचा कन्सर्न ठेवलेला आहे, परंतु शिक्षण मंत्री एकदा कन्फर्म झाले की आमची टीम आहे ती स्वतः हा विषय त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे. कारण आता फक्त विद्यार्थ्यांना कंबाईन पासिंग आणि ग्रेस मार्कची अपेक्षा आहे. ज्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांची युनिटी जास्त आहे तिथेच ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा झाल्याचे दिसत आहे, आणि बाकीच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मात्र याचा जो डिस्क्रिप्टिव्ह पद्धत आहे त्यामुळे त्यांच्या मार्क्सवरती परिणाम होणार आहे. त्याचबरोबर KT भीती आहे, बॅकलॉगची भीती आहे, आणि केवळ तुमच्यासाठी म्हणून अजून एकदा आपण शिक्षण मंत्र्यांची भेट घेत आहोत. आमची टीम सतत त्याचा फॉलोअप घेत आहेत. सो त्याच्यावरती नक्कीच आम्ही प्रयत्न करत आहोत.
कंबाईन पासिंग विद्यार्थ्यांना मागणी करत असताना ती सर्वच विद्यापीठामध्ये करण्यात यावी. सध्या आपण पाहिलं असेल की पुणे विद्यापीठामध्ये विद्यापीठ पॉझिटिव्ह आहे कंबाईन पासिंगसाठी, तरीसुद्धा बाकीचे बरेच सारे विद्यापीठ आहेत त्यांना, त्या विद्यार्थ्यांना आशा आहे की आम्हालासुद्धा कंबाईन पासिंग असायला हवं. मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, कारण ही जी तफावत आहे मार्क्समध्ये ती तर आहेच आहे, आणि एक समानता परीक्षा पद्धत राखण्यास विद्यापीठं असतील किंवा महाराष्ट्र शासन असेल ते असमर्थ ठरलेले आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरसुद्धा. आणि त्याच धर्तीवरती मात्र आता आपण कंबाईन पासिंग असेल, ग्रेस मार्क्स असतील, ते MCQ पद्धतीने झालेल्या परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर ज्यांच्या परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होत आहे त्या दोघांसाठी, म्हणजे कंबाईन पासिंग ही आपली फक्त तडजोड आहे, दोन्ही सेपरेट पासिंग न ठेवता एक दोन्ही विषयातील जे मार्क्स मिळतील त्या दोन्ही विषयातील मार्क्सचं कंबाईन करून 100 out of 40 कसेही 40 marks विद्यार्थ्याचे होत असतील तर त्या विद्यार्थ्याला पास करण्यात यावं. त्याचबरोबर जे ग्रेस मार्क्स देण्यात येत होते आत्तापर्यंत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना, कोणत्या विद्यापीठामध्ये 5, कोणत्या विद्यापीठामध्ये 7 किंवा कोणत्या विद्यापीठामध्ये 10 असे ग्रेस मार्क्स देण्यात येत होते, परंतु आता आपण यावेळेस विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून डबल ग्रेस मार्क ची मागणी करत आहोत. म्हणजे ज्या विद्यापीठामध्ये 5 marks मिळत होते त्या विद्यापीठामध्ये आता 10 marks मिळावेत अशी आपण आमच्या टीम थ्रू मागणी करत आहोत, आणि त्याचा लाभ सर्वांनाच होईल याची मात्र आम्ही नक्की दक्षता घेऊ. त्याचबरोबर इथं फक्त सफर होणार आहे ते म्हणजे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी, कारण त्यांचा रिझल्ट आता बनत आहेत आणि अगदी थोड्या दिवसामध्ये डिक्लेअर होणार आहे. सो त्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची युनिटी ही फार कमी पडते. तरीसुद्धा तुम्ही तुमच्या विद्यापीठ लेवलला सुद्धा ग्रेस मार्क्स कंबाईन पासिंगची मागणी करायची आहे. त्याचबरोबर राज्यपाल असतील किंवा शिक्षण मंत्री होणारे असतील त्यांच्याकडे सुद्धा आमची टीम हा तुमचा कन्सर्न घेऊन जाणार आहे. त्यासाठी तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, कारण ज्या विद्यापीठामध्ये ऑफलाईन MCQ पद्धतीने परीक्षा होत आहेत त्यांच्या आणि आपल्या मार्क्समध्ये जबरदस्त तफावत असणार आहे, आणि डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने अजून परीक्षा चालू आहे त्यांचे रिझल्ट उशिरा येत आहेत. कितीतरी विद्यार्थ्यांचे मेसेज येतात आहे की आता आम्हाला फ्युचर स्टडीसाठी किंवा परीक्षा असतील त्यांना मुकावं लागतं आहे, कारण विद्यापीठाने अजून रिझल्टच डिक्लेअर केलेले नाही आहेत, अजून परीक्षाच होत आहेत, किंवा असे काही विद्यार्थ्यांचा गट आहे त्यांना जॉब लागलेला आहे आणि त्यांना ठराविक टायमिंगमध्ये विद्यापीठाने मार्कलिस्ट, विद्यापीठाचं मार्कलिस्ट त्यांना सबमिट करायचं आहे. त्यासुद्धा विद्यार्थी जबरदस्त टेन्शनमध्ये आहेत की अजून परीक्षा चालू आहेत मग रिझल्ट लागतील कधी. या संदर्भात एखादं विद्यापीठाकडून काही स्टेटमेंट येत आहे का, किंवा या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील, जॉब असतील किंवा फ्युचर स्टडीसाठी त्यांना अप्लाय करता यावं यासाठी गव्हर्नमेंट काही करू शकेल का, हा सुद्धा आपला त्याचबरोबर प्रयत्न राहणार आहे मित्रांनो. कारण हा विजय फक्त कोणा एकट्याचा नसतो आणि संघर्षसुद्धा कोणी एकटा करू शकत नाही, परंतु संघटन हीच शक्ती या उक्तीप्रमाणे तेव्हाच पॉसिबल होतं जेव्हा सर्वच एकत्र येऊन एकमुखाने मागणी करतात. आणि अशीच आता आपण मागणी करणार आहोत ज्यांच्या परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह किंवा MCQ झालेल्या आहेत त्या सर्वांसाठी.